नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि तर फ्रेंड्स, आज आहे नवरात्रीमधला चौथा दिवस आणि आजचा कलर आहे ऑरेंज. तर माझ्याकडे ऑरेंज कलरची अशी प्रॉपर अशी साडी नाही आहे, त्यामुळे मी असं मिक्सिंग कलरमध्ये साडी घातलेली आहे. थोडासा ऑरेंज कलर दिसतोय इथं. आणि ही अभिज्ञा इथं बसली आहे. अभिज्ञाकडे सुद्धा ऑरेंज कलरचा ड्रेस नाही, तर ही अबोली कलरचा ड्रेस घातलाय. आणि हे बघा, हिनं लिपस्टिक पण लावलेली आहे. दाखव बघा. तर आता माझा चहा झालेला आहे आणि मी आता देवांची पूजा करून घेणार आहे. म्हणजे समईमध्ये तेल घालायचं, फुलं घालायची देवांना. देवपूजा काय करत नाहीत 9 दिवस, त्यामुळे मी आता देवांची पूजा करून घेते. काय मला तर फ्रेंड्स, मी देवांची पूजा करून घेते आणि तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर दाखवते मी कशा पद्धतीने देवांची पूजा केली आहे ते. तर चला मग आता आपण देवपूजा करून घेऊया. चला खाली उतर की खाली उतर याच. तर फ्रेंड्स, तुम्ही माझी पूजा आजची बघितली असेलच. आणि हा हार आणलाय अभिनेता बाबांनी आत्ता. तो हार मी आता बाहेर मंदिरात घातलाय, कारण की हा हार भरपूर मोठा झालाय आणि आतमध्ये जे मंदिर आहे ना आतलं त्याला खूप मोठा होते, म्हणून मी बाहेर घातलाय. तर खूप छान दिसतंय असं बाहेर घातल्यावर. आणि तुम्ही हे बघितलं असेलच तर मला डोंगर सजवायला खूप आवडतं फुलं. तर मी आतमध्ये फुलं लावलेत आणि त्या बाजूला पण फुले लावलेत आणि असं फुलांनी सजवलंय. आणि अभिनेत्यांचा लिपस्टिक बघा, तिने लिपस्टिक लावले आणि सारखं म्हणत होते माझे लिपस्टिक दाखव. तर सगळ्यांनी बघा लिपस्टिक कशी लावली आहे ती. तुला लिपस्टिक लावली आवडते ना अभिनय? तू लिपस्टिकला काय म्हणते? लिपस्टिकला काय म्हणते तू? ओ म्हणते लिपस्टिकला. तिला लिपस्टिक म्हणा येत नाही. आणि आता वाजले 8:30. तर मी तो स्वयंपाक करून घेणार आहे. आणि स्वयंपाकामध्ये आज फ्लावरची सुक्की भाजी करणार आहे, चपाती सुक्की भाजी. आणि मला ना अभिज्ञाला खायला आम्ही उपीट करणार आहे. तर उपीटाची रेसिपी तुम्हाला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग आपण आता तयारीला लागूया. आता मी उपमा करायला घेतला आहे आणि कढईमध्ये रवा भाजायला ठेवला आहे. तर हा रवा भाजून घेणार आहे, तेलात भाजून घ्यायचा आहे. तुपात पण भाजून घातलं तरी चालतोय. आणि रवा भाजताना तेल थोडं जास्तच टाकायचं. आपलं उपमा केल्यानंतर रवा कोरडा पडू नये म्हणून तेल भरपूर घालायचं रवा भाजतानाच. आता मी तेलात जिरे मोहरी आणि कांदा मिरची भाजून घेणार आहे. हा कांदा आपल्याला खूप तांबडा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता त्यामध्येच अर्धा चमचा हिंग घालायचा. मी त्याच्यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ घातलंय
कोथिंबीर घालते. याला उकळी आली की आपण ह्याचा रवा टाकणार आहे. जो भाजून घेतलेला होता रवा तो भाजून घेतलेला रवा ह्यामध्ये टाकायचा आहे. याच्यामध्ये मी रवा घातलेला आहे आणि आपल्याला हे सगळं करून झाकून ठेवायचं आहे. आता आमचं नाश्ता ही करून झालेलं आहे सगळं आणि अभिज्ञा पण आवरले आहे. बघू अभिज्ञा पण आवरून बसले आणि आता तिला अजय पप्पाकडे जायचं आहे. तर आम्ही ते दर्शन घेऊन येणार आहे आणि तुम्हाला आजचा मी व्हिडिओ दाखवते नक्कीच दाखवणार. कुठल्या दिवशी म्हणजे ऑरेंज कलरचा ड्रेस आहे आज. ऑरेंज कलर आहे. तू घातलाय की ऑरेंज कलर? हा ते पैसे कोणाला देणार आहे तू? पैसे कशाला घेतलेत ते? बाबाच आहे. तू का घेतलंय मग? होय. आणि आता आम्ही अभिनयाला पैसे घेतलेत आणि आता आम्ही चाललोय निघालोय मंदिरात. तर चला तुम्हाला मंदिरात गेल्यावर व्हिडिओ दाखवते मंदिरातलं मंदिर कसं आहे आमचं आज दाखवते तुम्हाला. जय बाप्पाला. डॉक्टरकडे नाही जायचं. कुठं जायचं आपण आता? जय पप्पाकडे. जय पप्पा नाही जय बाप्पा. जय पप्पा. जय बाप्पा ग. जय बाप्पा. जय बाप्पा. हा हा चला. दारा सुद्धा बोल. काय आपण जेवायचं?